रोहित शर्माचा भारतीय संघ तब्बल 20 वर्षांनंतर सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार आहे का, हा प्रश्न विचारण्याचं कारण विश्वचषकाच्या महायुद्धात 20 वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता आणि त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमने सामने येत आहेत आणि त्यामुळे प्रश्न विचारण्यात येतोय की रोहित शर्माचा भारतीय संघ तब्बल 20 वर्षांनी सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार का. पाहुयात विश्वचषकाच्या फायनलच्या निमित्तानं एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट. 1983 2011 आणि आता 2023 साली रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का, की पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला 6व्यांदा विश्वचषक जिंकून देणार. या प्रश्नाचं उत्तर रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळणार आहे. ऑस्ट्रेलियानं आजवरच्या इतिहासात 1987 साली, 1999 साली, 2003 साली, 2007 साली आणि 2015 साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यापैकी 2003 साली पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा धुव्वा उडवून विश्वचषकाचा मान मिळवला होता आणि त्यानंतर 20 वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या महायुद्धात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा या निर्णायक लढाईसाठी पुन्हा आमने सामने येत आहेत. 20 वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं चित्र हे तब्बल 360 अंशांनी बदललंय. भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आर्थिक महासत्ता आधीपासूनच होती, पण सध्या भारत ही वन डे क्रिकेटचीही जणू महासत्ता भासतीय. विश्वचषकाच्या साखळीत भारतानं 9 पैकी 9 सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला, पण ऑस्ट्रेलियाला 9 पैकी 7 सामन्यांमध्येच विजय मिळवता आलाय. ऑस्ट्रेलियाला भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांकडून साखळीत हार स्वीकारण्याची वेळ आली होती. त्यापैकी भारतानं ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 199 धावात गुंडाळून 6 विकेट्सनी विजयी सलामी दिली आणि त्यानंतरही भारतीय शिलेदारांनी सातत्यानं कामगिरी बजावून विश्वचषकावर आपल्या निर्विवाद वर्चस्वाचा ठसा उमटवला. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलनं विश्वचषकात सातत्यानं धावांचा रतीब घातलाय. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवच्या आक्रमणासमोर 10 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांनी सपशेल लोटांगण घातलं. नाही म्हणायला न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताच्या क्षेत्ररक्षणाला गालबोट लागलं, पण भारताच्या सुदैवानं मोहम्मद शमीनं कमालीचं आक्रमण करून किवी फलंदाजीचं कंबरडच मोडलं. त्यामुळेच रोहित सेनेला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारता आली. ऑस्ट्रेलियाच्याही डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ या फलंदाजांच्या कामगिरीत कमालीचं सातत्य, तसंच ॲडम झॅम्पा, जॉस हेझलवूड, मिचेल स्टार आणि पॅट कमिन्सनं गोलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावली आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उपांत्य सामन्यात आपली कामगिरी कमालीची उंचावली, त्यामुळेच कांगारूंना विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट बुक करतात. आता फायनलच्या रणांगणात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे, पण विश्वचषकात भारतीय शिलेदारांना गवसलेला सूर पाहता कमिन्स अँड कंपनीच्या तुलनेत रोहित सेनेचंच पारड हे जड भासत. एबीपी माझा ब्युरो रिपोर्ट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.